बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. कापूस, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांचे 80 ते 90% नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतात आलेले संपूर्ण पीक हे वाया गेले आहे. आता करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारच्या मदतीची गरज आता खरी शेतकऱ्यांना आहे. प्रतिनिधी हरिदास तावरेसह आधार न्यूज बीड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.